खासदारकीची इच्छा आहेच, म्हणूनच नाशिकमधून लढायला तयार होतो. भुजबळांचं वक्तव्य, तर पक्षामध्ये कुणी नाराज नाही, अजित पवारांचं स्पष्टीकरण. संघाच्या दाव्यावर अजितदादांचं तोंडावर बोट, ऑर्गनायझर मधील लेखातल्या टीकेला उत्तर देणं टाळलं तर राष्ट्रवादीच्या वाटेला केवळ 2 जागा आलेल्या, भुजबळांचं प्रत्युत्तर. शिखर बँक घोटाळ्यामध्ये अजित पवारांना क्लीन चिटला अण्णा हजारेंचा आक्षेप, क्लोजर रिपोर्टला हजारेंचं आव्हान, याचिका दाखल करण्यास हजारेंना कोर्टानं दिला वेळ. रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील, सिल्लोडचा पाकिस्तान होतोय या आरोपांना सत्तारांचं उत्तर. विरोधकांनी सेट केलेले नॅरेटिव्ह खोडून काढा, 1% मतं वाढवली तरी विधानसभेला क्लीन स्वीप करू, मंथन बैठक फडणवीसांच्या सूचना, तर भाजपच्या मराठा आमदारांची बैठक सुरू. फडणवीसांना विलन म्हणणाऱ्या राऊतांवर भाजपचा पलटवार, राऊत राजकारणातले जोकर, नितेश राणेंचा प्रहार तर फडणवीसांचं नेतृत्व सूर्यासारखं, बावनकुळेंचं उत्तर. पुण्यामध्ये खासदार निलेश लंकेंनी घेतली गुंड राजा मारणेची भेट, गजा मारणेची पार्श्वभूमी माहिती नव्हती, भेटीवरती वादानंतर निलेश लंकेंचं स्पष्टीकरण. 27 जून ते 12 जुलै राज्याचं पावसाळी अधिवेशन, विधिमंडळ बैठकीमध्ये निर्णय तर विरोधकांकडून अधिवेशनाची मुदत वाढण्याची मागणी. लोकसभेतलं विरोधी पक्ष नेते पद स्वीकारायला राहुल गांधी तयार नसल्याची सूत्रांची माहिती, तब्बल 10 वर्षांनंतर काँग्रेसला मिळाली विरोधी पक्ष नेते पदाची संधी. भाजप शिवसेना सरकारला हिंदुत्वाचं वारसदार म्हणावं की नाही, विश्व हिंदू परिषद नेत्यांचा सवाल, वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्यावरून तीव्र नाराजी. फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बखर सापडली, पुण्यातील संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांच्या हाती लागला जुना खजिना. आषाढीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची वारकऱ्यांना भेट, 1500 दिंड्यांना मिळणार प्रत्येकी 20,000 रुपयांचा निधी. उज्जैनमध्ये 9 सट्टेबाजांना अटक, 10 कोटींची रोख रक्कम जप्त, वर्ल्ड कपच्या सामन्यांवर लावत होते सट्टा. कॅलिफोर्नियात PNG ज्वेलर्सवर दरोडा, 2 मिनिटात 20 दरोडेखोरांनी ज्वेलर्स लुटलं, 5 जणांना बेड्या. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.